आज आपण बाळंतिणीसाठी रव्याची खीर किंवा पेज कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही खीर रोजच्या रोज झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवता यावी यासाठी आपण या खिरीसाठी लागणारं प्रीमिक्स कसं बनवायचं हे आधी पाहणार आहोत। हे प्रीमिक्स तुम्ही जास्त प्रमाणात बनवून महिनाभर झटपट खीर बनवू शकता। याआधी आपण बाळंतिणीसाठी उपयोगी येतील अशा अजूनही रेसिपी पाहिल्या आहेत, त्याची लिंक इथे तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। ही रव्याची खीर बाळंतिणीच्या रिकव्हरीसाठी खूप उपयोगी आहे, त्यामुळे दिवसातून एकदा तरी ही खीर बाळंतिणीने पहिले 1 ते 2 महिने खावी। त्याचबरोबर आजारी किंवा वयस्कर लोकांसाठी देखील तुम्ही ही खीर बनवू शकता। चला तर मग या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आधी पाहूया। आज आपण बाळा 3 बायासाठी रव्याची पेज बनवणार आहे, पण त्याच्यासाठी असा बारीक रवा लागतो। असा बारीक एकदम रवा घेतला ना का छान होती मग त्याची। आता त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्याचं प्रेमिस बनवून दाखवणार आहे। तर तुम्हाला याच्यासाठी मी साहित्य दाखवते। हे मी 100 ग्रॅम रवा घेतलाय आणि वाटीमध्ये 1 वाटी आहे। तर त्याच्यासाठी प्रेमिस बनवायसाठी बारीक रवा लागतो। असा बारीक रवा घ्यायचा, आणि बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता त्याला। आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य, मी 1 चमचा मेथ्या घेतल्यात, 6 ते 7 बदाम घेतल्यात, 1 चमचा आळीव घेतलंय आणि 1 चमचा खारकाची कूट घेतलेली आहे, ती बाहेर भेटते, तुम्ही आणू शकता बाहेरून। आणि थोडीशी यलची आणि जायफळ घेतलंय। जायफळ माणसं म्हणतात झोप येते, पण बाळा 3 बाईला आराम पडाव ना, त्याच्यासाठी जायफळ नेहमी वापरायचं। आणि त्याच्यासाठी सुंट आणि ओवा घेतलाय थोडा, हे तुम्ही टाका किंवा नका टाकू, पण ओवा खाल्ला ना का बाळा 3 बाईला खाल्ल्या लपाचा खूप चांगला असतं। आता मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे थोडं थोडं भाजून घ्यायचं, तर लई नाही भाजायचं। आळीव आणि मेथ्या भाजून घ्यायच्या आधी, आणि हलवीत राहायचं सारखं, कारण गॅस आपला बारीकच असतो, पण तरी थोडं हलवलं नाही तर मग ते एक बाजूने जळतं, एक साईड कच्ची राहते त्याची। त्याच्यात आपण हे बदलून घेऊ आणि आता त्याच्यातून टाकून हे थोडीशी बदाम भाजून घ्यायची। आता हे थोडं थोडं भाजून त्याची पावडर बनवायची आपल्याला। आणि याला आपण तेल तूप काहीच नाही वापरायचं, याचं आपल्याला प्रेमिस बनवून ठेवायचंय। आपण कधी 1 चमचा 2 चमचा घेऊन हे करायला बाळा 3 बाईसाठी खूप सोपं आहे, आणि करायला पण खूप, कधी पण तुम्ही दुपारच्या वेळेस पण थोडं खाऊ शकता। सकाळी उठल्या तर खाल्लं का खूप दुधासाठी, याच्यासाठी खूप चांगलं असतंय। आता हे मी भाजले काढून घेते। ओवा मायकून टाकायचा राहिला होता, मी थोडा आता कढईमध्ये गरम करून घेते। हे पण आपल्याला त्याच्यात बारीक करून टाकायचं आहे, आणि आता हे गरम झालाय मी काढून घेते। आता हे सगळं गार पडलं ना, आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण हे रवा भाजून घेणार आहे, आणि हे ना बारीक गॅसवरच असं छान भाजून घ्यायचं। ह्या सगळ्या लाल आपला रवा झाला, ह्या असा लाल करून घ्यायचा। 2 मिनिटं झाली मी भाजत होते आणि बारीक गॅसवरच भाजला। आता गॅस बंद करून टाकू आपण, आणि थोडा असा गरम कढईतच ठेवायचा, हलवीत राहायचं त्या। आणि आळीव मी याच्यामध्ये टाकून घेतली मिक्सरच्या भांड्यात। आता आपण हे थोडंसं बारीक बारीक खाणून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। आता ही बदाम डायरेक्ट मोठली, एकदम मोठली, बारीक नाही ना व्हायची, म्हणून खलबद्यात मी थोडं कुटून घेते। हे बघा अशी थोडी थोडी केली, अर्धी अर्धी फोडली। आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं, असं मी बारीक करून घेतले। हे बघ छान पावडर झाली याची। हे बघ आता आपण ह्या भांड्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता मी रवा याच्यामध्ये काढून घेते। आता आपण रव्याच्या याच्यामध्ये हे खारकाची कूट टाकून घ्यायची, आणि ही बाहेर खूप भेटते, घरी करायची गरज पण नाही पडत। ही सुंट आहे आणि हे जायफळ आणि वेलची आहे। आणि आता हे मी याच्यामध्ये मेथ्याने बारीक केलेलं सगळं आपण याच्यात काढून घेऊ। आता हे सगळं आपण याच्यात टाकून घेतलंय। आता हे सगळ्याचा असा एकजीव करून घ्यायचा, असं सगळं एक हलवून मस्त करून ठेवायचं असं।
आणि हे नाही जावं लागण तर आपल्याला दोन चमचे एवढे दोन चमचे घेतले ना का खूप पेज होती मस्त त्याची रव्याची आणि खूप खायला बाळातीन बाईसाठी ना ही खूप पौष्टिक असते आणि ही खायला पाहिजे पहिले 5 दिवस तर द्यायलाच पाहिजे थोडी का होईना त्याने असं गरम गरम असलं ना का पोटाची आतडी आपली कवर व्हायला त्याला चांगलं पडतं असं गुळ आता याच्यामध्ये हे गुळामध्ये करायचं आणि गुळ तर बाळातीन बाईला आयुष्य खायला द्यावं हे असं सगळे एकदम मिक्स केले आता हे मी एका बरणीत भरून ठेवते आता हे असं आपलं पॅक बसून ठेवायचं आणि चांगली बरणी असेल ना कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं 8-15 दिवसाचं करून ठेवलं ना का खूप चांगलं आणि पटकन करायसाठी खूप सोपं आहे आणि तुम्ही नक्की हे बाळातीन बाईसाठी करून खाऊ घाला असं झाकून ठेवायचं व्यवस्थित आता हे मी स्टीलचा टोप घातलाय आता तुम्हाला याच्यामधून हे 2 चमचे मी काढून कशी बनवायची ते दाखवते हे 1 चमचा घेतलाय आणि हे 2 चमचे घेतलं आता याची आपण पेज बनवणार आहे बाळातीन बाईसाठी आता याच्यासाठी मी 4 कप आहे ना हे पाण्याचं घेतलंय आपण याच्यामध्ये हे टाकून काढून घ्यायचं चांगलं आता हे आपण सगळं असं काढून घेतलंय आता आपण गॅस चालू करून गॅसवर हे शिजून घेऊ सारखा हलवायचं स्टीलचा टोप असतो ना तो खाली लागतो मग आपण सारखा असा हलवत राहायचं हलवलं ना तर मग खाली लागत नाही आणि असं शिजवताना ना चांगलं छान शिजून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटलं ना हे घट्ट होत आहे तर याच्यामध्ये थोडं तुम्ही गरम पाणी करून टाकू शकता थोडासा गदगद केलं ना तर थोडंसं चवेपुरतं मीठ टाकायचं कारण ते रवायचं आहे ना मग आपल्याला थोडं मीठ वापरावंच लागतं त्याला जरी गोड असलं ना तरी थोडंसं मीठ टाकायचं ना आता याच्यामध्ये ना मी गुळ टाकून घेते हे 2 चमचे आहे ना मी गुळाचे घेतले होते आता हे गुळ आपल्याला चांगलं हलवून त्याचं पाणी होतं मग आता त्याच्यामध्ये मी दूध टाकून घेते 1 वाटी आता आपण याच्यामध्ये हे दूध टाकून घेऊ आणि गॅस शिजलेले आहेत आपण गॅस तुम्ही बंद करू शकता ह्या शिजलेले कारण गुळ असल्यामुळं दूध फुटू शकतं मग ते दुधामध्ये आता हे बघा हे छान शिजले बघा छान पेज झाले बघा आता मी गॅस बंद करते चांगलं गदगद करायला लागलं मी गॅस बंद करून टाकते आता आपण हे काढून घेऊ याच्यामध्ये आणि गुळ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा आता आपण गरम येतं त्याच्यामध्ये असं तूप टाकायचं 1 चमचा 2 चमचे जेवढं बाळातीन बाईला तुम्ही तूप खायला घालणार ना तिथे आतडी भरून यायला हे व्हायला सहित झालेली आतडी आहेत ना तुपामुळं कर कवर होतं तेव्हा तुम्हाला हे दाखवते असं छान झालंय बघा अशी आपली रव्याची पेस्ट तयार झाली नक्की तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू